ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। गोकुळच्या निवडणुकीत कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार, कोण बाजी मारणार, कुणाचा कपाळमोक्ष होणार, औत्सुक्य। कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने सरासरी 98% मतदान झालं। प्रतिष्ठेची ठरलेल्या निवडणुकीत कोण बाजी मारणार, कुणाचा कपाळमोक्ष होणार, यासह कोणत्या नेत्याचा करेक्ट कार्यक्रम होणार याबद्दल उलट सुलट चर्चा सुरू आहे। मतपेटीतून कुणाला कौल मिळणार याबाबत औत्सुक्य निर्माण झालं आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील अग्रगण्य गोकुळ दूध संघाची सत्ता मिळवण्यासाठी सत्तारूढ महादेवराव महाडिक, अरुण नरके, आमदार पीएन पाटील सडोलीकर या मनपा आघाडी विरोधात महाविकास आघाडीतील 3 मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, हसन मुश्रीफ, राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह खासदार संजय मंडलिक, आमदार विनय कोरे, राजेश पाटील, प्रकाश आबिटकर यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती। आमचं ठरलंय, आता गोकुळ उरलंय, यातून बंटी पाटील व महाडिक कंपनी यांच्यात राजकीय संघर्ष बळावला आहे। टोकाची राजकीय ईर्ष्या आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरीतून गोकुळच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याबद्दल औत्सुक्य आहे। कोल्हापूर जिल्हा शेजारील सांगली जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या नेत्याने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपाचा करेक्ट कार्यक्रम केला होता। पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम भाजपाचे फडणवीस चंद्रकांत पाटील यांनी केल्याने गोकुळच्या निवडणुकीत कोण कुणाचा करेक्ट कार्यक्रम करणार याबद्दल उलट सुलट चर्चा आहे। गोकुळच्या सत्तेत परिवर्तन घडवून आणण्यात बंटी मुश्रीफ यशस्वी होणार, सत्तारूढ महाडिक नरके पीएन बाजी मारणार याबद्दल ठळक चर्चा सुरू आहे। मात्र कोण कोणाचा करेक्ट कार्यक्रम करणार याबद्दल पैजा लागले आहेत। महानकर न्यूज साठी गडिंग्लजहून सुनील देसाई।